केंद्र सरकार गैस दर वाढी विरोधात रस्त्यावर चक्क चूल मांडून आणि भाकरी थापत राष्ट्रवादी महिलांनी वेगळ्या पद्धतीचं हटके आंदोलन केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या आदेशानुसार सोलापूर शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस सोलापूर येथील चार पुतळा येथे केंद्र सरकारच्या गॅस दरवाढी विरोधात निषेधात्मक आंदोलन करताना रस्त्यावर चूल मांडून त्यावर भाकरी थापत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केलंय। कोरोना महामारीच्या काळात आधीच सामान्य जनतेचं कंबरडं मोडलेलं असताना केंद्र सरकारनं नुकतेच गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ करून सामान्य जनतेचं जगणं मुश्किल केलंय। त्यामुळे अशा या निर्डावलेल्या भाजपच्या केंद्र सरकारच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्र महिला निरीक्षक भारती शेवाळे महिला शहराध्यक्ष सुनीता रोटे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सोलापुरातील महिला पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी युवती पदाधिकारी यांनी आंदोलन केलंय। बहुत हुई महंगाई की मार नहीं चाहिए मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय गांधी लड़े थे गोरों से हम लड़ेंगे चोरों से गैस दरवाढ़ कमी झालीच पाहिजे अशा घोषणांनी महिला आणि युवतींनी परिसर दडाणून सोडला होता। आंदोलनाच्या वेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष संतोष पवार युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान निशांत सावळे इतर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला। या आंदोलनाला युवती अध्यक्ष आरती हुळे नसीमा शेतसंधी गौरा कोरे लता ढेरे सुनीता गायकवाड साठे आफरीन पटेल कल्पना पारडे उषा बेसरे लताताई फुटाने पूजा ताजने अस्मिता निकम संगीता शहापूरकर निकिता ताजने कोमल वसेकर वंदना भिसे जया नाकोड सिया मुलानी पूनम पवार उषा बामणे पूजा वाक्से सुप्रिया लोमटे शशिकला कसपटे नंदा जानकर मंगल जगताप कविता कोडवान कांता बनसोडे आदि महिला आणि युवती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तसेच तन्वीर गुलजार रुपेश भोसले मिलिंद गोरे युवराज माने सोमनाथ शिंदे बसवराज कोळी ज्योतिबा गुंड पद्मसिंह शिंदे यांची उपस्थिती होती।